हॅलो फ्रेंड्स, मी सकी सकी कोचेसच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण ह्या रुमालाचा अर्धा भाग कसा विणायचा तो शिकलो आहोत. म्हणजे हे जे गुलाबी कलरने आपण विणलं आहे तिथपर्यंत आपलं झालं आहे. आता ह्या निळ्या कलरची जी बॉर्डर आहे ती कशी विणायची ते आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत. कसा वाटलं तुम्हाला रुमाल? एकदम विणायला सोपा आहे ना? चला तर मग ह्या भागाला आपण सुरुवात करूया. बघा, आता इथे मी हे जॉईन केले आहे. माझी ही लाईन इथे संपली आहे. आता इथे मी डार्क हिरव्या कलरची लोकर वापरणार आहे. आता इकडनं शिल काढून इथे मी हे जोडून घेते लोकर. पहिले एक मुका खांब घातून आता काय करायचं, इथे मी ह्या तीन साकळ्या घेतल्यात, एक दोन तीन, आणि ह्या रिकाम्या जागेत एक खांब. परत मुका खांब घेतल्यावर काय, परत तीन साकळ्या, एक दोन तीन, आणि ह्या रिकाम्या जागेत एक मुका खांब. परत तीन साकळ्या, एक दोन तीन, आणि ह्या रिकाम्या जागेमध्ये एक मुका खांब. तर आपल्याला ही अशी लाईन आहे ना, हका हे एक दुसरं फुल आहे ना, ह्या दुसऱ्या फुलाच्या ह्या पाचव्या खांबापर्यंत आपल्याला हे विणून घ्यायची आहे लाईन. बघा, तर ही दोन फुलं झाली ना, ह्या दुसऱ्या फुला फुलापर्यंतच्या पाचवा जो खांब आहे तिथपर्यंत मी विणून घेतला आहे. आता काय करायचं आहे, बघा तर ह्या म्हणजे हा हे इथनं परत ही जी आपण हे सुरुवात केली होती, हे जे हे अख एक फुल आहे त्याचे हे जो मधला भाग आहे तिथून आपण एक दोन तीन चार पाच खांब सोडायचे, आणि त्याची इथून सुई घालून इकडं हे असं ह्या ह्याच्यातनं साखळीतून सुई घ्यायची बरं का, आणि ही सुई आपण इथून घ्यायची अशी. म्हणजे ही एक अशी पाकळी तयार होईल. परत इथं तीन साखळ्या घ्यायच्या, एक दोन तीन, आणि ह्या रिकाम्या जागेमध्ये एक मुका खांब घालायचा. परत एक दोन तीन, इकडे एक मुका खांब. आता असंच आपल्याला हे विणत विणत आहे ना इथपर्यंत जायचं आहे. एक दोन तीन, एक दोन तीन, म्हणजे एक पाकळी बाहेर आणि एक पाकळी आतमध्ये असं येणार बरं का इथे आपलं. बघा, ह्या दोन माझ्या पाकळ्या तयार झाल्या. म्हणजे एक पाकळी बाहेर घ्यायची आणि आपल्याला एक पाकळी आतल्या बाजूला घ्यायची आहे. हक असं हे दोन, आता ह्या दोन पाकळ्या अशा ह्या कशा जॉईन करायची इथं ते मी तुम्हाला ते हे पूर्ण विणते आणि मग तुम्हाला ते दाखवते, ठीक आहे. बघा, आता हे तीन माझ्या पाकळ्या पूर्ण झालेल्या आहेत. आता ह्या इथे कशा जॉईन करायच्या मी ते तुम्हाला सांगणार आहे बरं का. आता ही जी सहावी लाईन आहे आपली खांबाची, त्याच्या इथून आहे ना मी सुई काढते, वरून अशी सुई खालती घ्यायची. आणि खालनं आहे ना इथं आपल्याला एक साखळ घ्यायची अशी, ठीक आहे. आता खालनंच आपल्याला वरती साखळी घ्यायची आहे बरं का. आता हे ना ही पाकळी अशी खालती घ्यायची, आणि हे जे हे आपण जागा केली त्याच्यातून सुई घालून परत खालती सुई घालायची, आणि इथं एक सुई आपण एक साखळी घेणार आहोत. हे असं झालं. आता परत पुढची इथे पुढच्या खांबाखालती एक साखळी. हे जर असं तुम्ही सावकाश आणि हळूवारपणे करा बरं का. परत खाली सुई खालती घालायची आणि एक साखळी. परत शेजारच्या खांबातून सुई खालती घालायची आणि वरती आपण एक साखळी. हका हे फुल कसं असं आपली पाकळी इथं जोडली गेली, ठीक आहे. एक साखळी परत. आता परत आता हे फुल बघायचं कुठं जॉईन करायचं आपल्याला इथे ना, तिच्यावर असं बोट ठेवून तिथं सुई आली की त्या खांबाची इथं सुई आली की त्या ह्याच्यातून
सुई काढायची. आता इथे ही पाकळी आली ना आपली, आता ह्या ह्याच्यातून सुई काढायची आपल्या. आणि एक साखळी घ्यायची, ठीक आहे. आता परत शेजारच्या खांबातून सुई घालायची, परत पुढच्या खांबांवर अशाच साखळ्या आपण करून घ्यायच्या. आता परत ही पाकळी इथे जॉईन करायची, ती कुठे जॉईन होती, ह्या खांबाला जॉईन होती ना ह्या जागेवर. मग आता अजून आपल्याला एक साखळी खालनं घ्यावी लागेल आणि मग एक सुई ह्या ह्याच्यातून अशी सुई घालायची आणि ह्या खांबातून काढून साखळी घ्यायची. परत आता पुढे एक एक साखळ्या. आता पुढच्या पाकळ्या मी बनवल्या नाहीत, पण आता होतं ह्या तीन पाकळ्या बघा छान दिसत आहेत ना हे. मग ह्या असं सगळ्या पाकळ्या झाल्या ना की ह्या अशा सगळ्या पाकळ्या आपण इथे जोडून घ्यायच्या आहेत. आता कसं वाटतं हे फूल छान दिसतंय ना. चला तर मग अशा प्रकारे हे फूल तुम्ही हा रुमाल म्हणजे फूल पण म्हणा तुम्ही किंवा रुमाल म्हटलं तरी चालेल, रुमाल तुम्ही हा पूर्ण करून घ्या. आणि रुमाल कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.